मस्त होता आणि पूर्ण वेळ आम्ही एंगेज होतो. थोडा वेळचा ब्रेक होता पण तरी पण कंटिन्युअस आम्ही सतत हसतोय, स्माईल करतोय, रडायला सुद्धा आलं. आणि सगळ्या आठवणी ऐकताना सगळ्यांच्या, आदेश बंदेकरांच्या, स्वतःच्या, म्हणजे फार असं वाटलं की आपलं माणूस आहे, आपली माणसं आहेत. आपण जेव्हा मराठीमध्ये बोलतो तेव्हा जे कनेक्ट होतो त्याची मजाच काहीतरी वेगळी असते. आज आपल्या फ्रेंड्स बरोबर इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये बोलताना तो कनेक्ट दिसत नाही जो आपण जेव्हा अशा एका कम्युनिटीमध्ये, ग्रुपमध्ये जमा होतो, बोलतो, शेअर करतो. त्याने जो एक आनंद मिळतो, एक जे आपल्याला कनेक्शन तयार होतं, आता आम्ही नंबर्स एक्सचेंज केले जसं काही, ते खूपच छान आहे. अगदी नेहमीच लक्षात राहावं असं आहे. आणि आय होप की इथून पुढे आम्ही थोडं कुणीतरी कॉन्टॅक्टमध्ये राहू, कमीत कमी ऍटलीस्ट. पण याचं निमित्त आदेश बांदेकर झालेत, शैलेश तुम्ही स्वतः झालेत, तुमची सगळी टीम, आणि त्यांचे सगळ्यांचे मी धन्यवाद करते. टीव्हीवर खूप वेळा बघितलंय पण आज पहिल्यांदा अनुभवला प्रत्यक्ष आणि खूप 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 धन्यवादी. आणि मलाही नक्की माहित नव्हतं की खेळमांडियाला नावाच्या खाली नक्की कसा कार्यक्रम असणार आहे. पण जाम जाम धमाल आली, खूप हसलो, हसून हसून डोळ्यातनं पाणी आलं. आणि दिस इज अ चेरी ऑन टॉप, सो थँक्यू. माझं नाव समर्थ जोशी. आज पहिल्यांदाच मी आदेशच्या कार्यक्रमात उपस्थित जवळनं एवढा आणि त्या कार्यक्रमाचा भाग होऊन अनुभवला. आणि याची जाणीव झाली की हा कार्यक्रम एवढे वर्ष का जिवंत आहे. टीव्हीवर बघणं ही एक गोष्ट आहे पण असा अनुभवणं की अगदी पहिल्या क्षणापासून आदेशच्या तोंडून जे एक शब्द येतो आणि शेवटच्या शब्दापर्यंत, खरोखर ह्या कार्यक्रमात मन खिळून राहतं. सगळे हा कार्यक्रम आनंदाने तो एन्जॉय करतात आणि संपूर्ण फॅमिली, म्हणजे अगदी लहान मुलं असो किंवा दाम्पत्य असो किंवा त्यांचे आई वडील असो, सगळ्यांनाच हा कार्यक्रम त्यांच्या घरातल्या काही हव्या नकोशा गोष्टी सुद्धा हळूहळू उलगडत पण त्याचा आनंद घेत आणि कुठेतरी तुमच्या मनाला टच करून जाणारा, पण कुठेही कोणाचा अपमान न करता सगळं सांभाळून घेऊन आणि अर्थात सगळ्यात शेवटी घरातल्या स्त्रीचं, घरातल्या गृहिणीचं जे कधीतरी कुठेतरी मान होत नाही तो मान इथे अगदी हक्काने मिळतो. आणि खूप छान वाटलं, माझी आई आत्ता या कार्यक्रमाला असती तर मला अजून छान वाटलं असतं. तर नक्की पुन्हा हा कार्यक्रम माझ्या आईबरोबर आणि राधिकाला राधिकाच्या आईबरोबर अनुभवता यावा अशी मी आशा व्यक्त करतो. नोकरीच्या निमित्ताने पुण्यामध्ये आलो. माझी मुलगी आणि जावई यांच्यामुळे मी अमेरिकेला आलो. माझं स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी या अमेरिकेमध्ये आदेश बांदेकर साहेबांच्या कार्यक्रमाला स्वतः असं उपस्थित राहते. इतर कुठल्या स्टेजवर गेले नव्हते पहिल्यांदाच, पहिली स्टेज मिळाली आणि पैसे मिळाले.